वेलकम स्टूडेंट्स, ऑनलाइन लेक्चर मध्ये 11वीच्या सर्व विद्यार्थ्यांचं स्वागत आहे। आपण प्रीवियस लेक्चर मध्ये स्क्वेअर रूट ऑफ द कॉम्प्लेक्स नंबर्स हा पार्ट स्टडी केलेला आहे। पहा, त्याचे व्हेरियस एग्जांपल्स आपण स्टडी केलेले आहेत। त्यातलाच पुढचा पार्ट आपण काय करतोय आज स्टडी करायचा आहे। पहा, ओके, क्वेश्चन मध्ये आता जे क्वेश्चन्स तुम्हाला दिलेले होते हे नॉर्मल क्वेश्चन्स दिलेले होते। त्याच्यामध्ये कुठेही रियल पार्ट असू दे किंवा इमॅजिनरी पार्ट असू दे, त्याच्यामध्ये कुठेही स्क्वेअर रूटचा उल्लेख केलेला नव्हता। पहा, ओके, जर दिलेल्या कॉम्प्लेक्स नंबरमध्येच जर स्क्वेअर रूट जर असेल, कॅल्क्युलेशन तुमचे सेम राहणार आहेत, त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचे चेंजेस होत नाहीत। पहा, ओके, म्हणजेच कसं येणार आहे, पहा, क्वेश्चन दिलेला असणार आहे आपल्याला। क्वेश्चन दिलेला आहे, फाइंड द स्क्वेअर रूट ऑफ, लक्ष द्या व्यवस्थित, फाइंड द स्क्वेअर रूट ऑफ, क्वेश्चन काय दिलेलं आहे पहा। क्वेश्चन दिलेलं आहे विद्यार्थी मित्रांनो आपल्याला, फाइंड द स्क्वेअर रूट ऑफ काय दिलेलं आहे आपल्याला इथं, 1 + 4 × √3 मल्टिपल विथ आय दिलेलं आहे। पहा, फाइंड द स्क्वेअर रूट ऑफ 1 + √3 मल्टिपल विथ आय, ओके। मागच्या एक्झाम्पलमध्ये ह्या एक्झाम्पलमध्ये फरक काय असणार आहे विद्यार्थी मित्रांनो, तर आपल्याला इथं 4 √3 ही टर्म दिलेली आहे। पहा, ओके, कॅल्क्युलेशन्स मागच्या एक्झाम्पलमध्ये जे केलेले आहेत तेच सेम कॅल्क्युलेशन्स आत्तासुद्धा सेमच कॅल्क्युलेशन्स मी अप्लाय करणार आहे। ओके, काय काय येणार पाहता इथं, लेट किंवा हिअर काय असणार व्हॅल्यू इथं, फाइंड द स्क्वेअर रूट आहे ह्याचा अर्थ स्क्वेअर रूट ऑफ 1 + therefore काय असतं इथं, 4 √3 मल्टिपल विथ आय एक्झॅक्टली इक्वल टू काय असणार इथं, जसं मी मागच्या एक्झाम्पलमध्ये सांगितलेलं होतं, ॲडिशन असू दे, सबस्ट्रॅक्शन असू दे, मल्टिपल असू दे, डिव्हिजन असू दे, मिळणारा जो काय रिझल्ट अप्लाय होईल तो रिझल्ट काय असणार इथं, रिअल प्लस इमॅजिनरी म्हणजेच काय अप्लाय विथ, इट इज ऑल्सो ए कॉम्प्लेक्स नंबर्स। ओके, सिमिलरली ते मी अप्लाय करणार आहे। ओके, जर स्क्वेअर रूट ऑफ कॉम्प्लेक्स नंबर, एखादा कॉम्प्लेक्स नंबर जर स्क्वेअर रूट जर काढायचा असेल, तर इट इज ऑल्सो ए काय असणार कॉम्प्लेक्स नंबर। मी स्टँडर्ड फॉर्ममध्ये रेफर केलेला आहे, ए प्लस बी ऑफ आय, त्याला मी इक्वेशन नंबर विद्यार्थी मित्रांनो काय करायचं आपल्याला, 1 द्यायचं आहे, सेमिकॉमा, ए कॉमा बी बिलॉंग्स टू व्हॅल्यू कॅपिटल आर, ए आणि बी हे काय असणार आहे प्युअरली रिअल पार्ट आपल्याला। पहा, ओके, इज इक्वल टू च्या उजवीकडं स्क्वेअर रूट आहे, इज इक्वल टू च्या डावीकडं स्क्वेअर रूट आहे, उजवीकडं नॉर्मल टर्म आहे। पहा, आता मला जर मध्ये इज इक्वल टू असेल तर दोन्ही साईड इक्वल लागणार आहे, त्यामुळे इथं स्क्वेअर रूट घेण्याच्या ऐवजी मी काय करणार, जो स्क्वेअर रूट आहे तो मला निग्लेक्ट करायचा असेल, जो डावीकडं स्क्वेअर रूट जो दिलेला आहे तो जर मला निग्लेक्ट करायचा असेल तर काय करावं लागेल, देअरफोर टेकिंग, लक्ष द्या व्यवस्थित, टेकिंग स्क्वेअर ऑन, स्क्वेअर ऑन काय असणार इथं, बोथ दी साईड्स दिसतं सगळ्यांना व्यवस्थित, दोन्ही साईडचं काय घ्यायचं आपल्याला, स्क्वेअर करायचं आहे। पहा, काय नाही व्हॅल्यू इथं, मग लेफ्ट साईडला देअरफोर इन साईड दी स्क्वेअर रूट ऑफ व्हॅल्यू 1 + 4 √3 मल्टिपल विथ आय ब्रॅकेटचं काय अप्लाय होईल, स्क्वेअर एक्झॅक्टली इक्वल राईट साईडला ए प्लस बी ऑफ आय ब्रॅकेटचं काय असणार आहे इथं, स्क्वेअरमध्ये अरेंज होईल। पहा, ब्रॅकेटचा स्क्वेअर येणार आहे। ओके, नॉर्मल रिझल्ट मी वापरणार आहे, डावीकडं स्क्वेअर रूटचा स्क्वेअर रूट गेट कॅन्सल होणार आहे। पहा, 1 + 4 √3 मल्टिपल विथ आय एक्झॅक्टली इक्वल टू उजवीकडं मला ए प्लस बी ब्रॅकेटचा स्क्वेअर एक्सपांड करायचा आहे। पहा, काय नाही व्हॅल्यू इथं, मग ए स्क्वेअर प्लस ट्वाईस ए मल्टिपल विथ बी ऑफ आय, ओके, ॲडिशन विथ काय असणार इथं व्हॅल्यू, बी ऑफ आय ब्रॅकेटचा स्क्वेअर। मी रिझल्ट कुठला वापरलेला विद्यार्थी मित्रांनो, इथं ए स्क्वेअर प्लस ट्वाईस ए बी प्लस बी स्क्वेअर, ए प्लस बी ब्रॅकेटचा स्क्वेअर मी एक्सपांड केलेला आहे, विस्तार केलेला आहे। पहा, ओके, अप्लाय करा, एक्झॅक्टली इक्वल टू ए स्क्वेअर प्लस ट्वाईस ए बी मल्टिपल विथ आय रिमेन सेम, प्लस मी परत एक इंडायसीचा रिझल्ट मी वापरणार आहे, कुठला रिझल्ट वापरायचा आहे, ए बी रेस्टो एमचा रिझल्ट, काय नाही व्हॅल्यू इथं, ए रेस्टो म्हणजे बी स्क्वेअर मल्टिपल विथ व्हॅल्यू आय स्क्वेअरमध्ये आपल्याला। पहा, पुढे मी रिझल्ट मेन्शन करतोय, देअरफोर ए बी रेस्टो एम एक्झॅक्टली इक्वल टू व्हॅल्यू ए रेस टू एम मल्टिपल विथ बी रेस टू एम मध्ये रेफर होईल। पहा, ओके, अप्लाय करा, व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ आय स्क्वेअर, व्हॅल्यू काय असतं, -1 मध्ये येणार आहे। पहा, काय ना, मग इथं ए स्क्वेअर प्लस ट्वाईस ए बी मल्टिपल विथ आय प्लस बी स्क्वेअर मल्टिपल विथ मायनस
वन अप्लाय पहा मैं पूरा रिजन रिजन मेन्शन करो इतना देर फोर आई स्क्वेर इज इक्वल वैल्यू माइनस ऑफ वन मध्य रेफर के पहा आई स्क्वेर इज इक्वल टू माइनस ऑफ वन मध्य पहा ओके अप्लाय करा नॉर्मल अल्जेब्रा एक्जैक्टली इक्वल टू ए स्क्वेर प्लस ट्वाइस ए बी मल्टीपल विथ आय प्लस माइनस आंसर माइनस ऑफ वैल्यू बी स्क्वेर मध्य पहा ओके मला सांगा आता विद्यार्थी मित्रांनो जर दोन फॅक्ट दोन कॉम्प्लेक्स नंबर मध्ये ऍडिशन सबट्रॅक्शन जर मला रेफर करायचं असेल दोन किंवा तीन कॉम्प्लेक्स नंबरचे ऍडिशन सबट्रॅक्शन जर आपण करायचं असेल तर आपण कसं करतो आपण रिअल टू रिअल पार्ट आणि इमॅजिनरी टू इमॅजिनरी पार्ट ओके जर मी उजव्या साईडला जर पाहिलं तर पहिली टर्म आणि लास्ट टर्म पहिली आणि तिसरी टर्म कशी दिसते आपल्याला प्युअरली रिअल पार्ट आहे पहा एकत्र करणार मी ओके एक्झॅक्टली इक्वल टू डावी बाजू रिमेन्स सेम वन प्लस फोर टाइम्स स्क्वेअर रूट ऑफ थ्री मल्टीपल विथ आय रिमेन्स सेम राहील पहा एक्झॅक्टली इक्वल टू राईट साईडला पहिल्या आणि तिसरं कॉम्बिनेशन मी रेफर करणार आहे ए स्क्वेअर मायनस ऑफ व्हॅल्यू बी स्क्वेअर ए स्क्वेअर ऑफ मायनस ऑफ ए स्क्वेअर मायनस ऑफ बी स्क्वेअर ओके प्लस ट्वाइस ए बी मल्टीपल विथ आय रिमेन्स सेम राहणार आहे पहा डावीकडं रिअल प्लस इमॅजिनरी पार्ट आणि राईट साईडला सुद्धा रिअल प्लस इमॅजिनरी पार्ट आहे डावीकडे कॉम्प्लेक्स नंबर आहे आणि उजवीकडं एक कॉम्प्लेक्स नंबर आहे पहा मध्ये अल्जेब्रा कुठला आहे इज इक्वल टू आहे इज इक्वलचा अर्थ काय आपला होईल बोथ दी साईड्स आर सेम इक्वल याचा अर्थ काय करणार मग इथं मग देअरफोर इक्वालिटी ऑफ काय असणार इथं बोथ दी साईड्स म्हणा किंवा काय असणार इथं बोथ दी कॉम्प्लेक्स नंबर्स म्हणा ओके इक्वेट कसं करतो आपण रिअल टू रिअल पार्ट देअर फोर्स काय ना पहा व्हॅल्यू इथं ए स्क्वेअर मायनस ऑफ बी स्क्वेअर एक्झॅक्टली व्हॅल्यू काय असणार इथं एक्झॅक्टली इक्वल टू वन रिअल टू रिअल पार्ट आणि इमॅजिनरी टू इमॅजिनरी पार्ट मी याला इक्वेशन नंबर किती रेफर करणार टू रेफर करणार आहे पहा ओके अँड दुसरी व्हॅल्यू इमॅजिनरी टू इमॅजिनरी ट्वाइस ए बी एक्झॅक्टली इक्वल टू विथ साईन कन्व्हेन्शन आयचा कोएफिशिएंट किती असणार फोर स्क्वेअर रूट ऑफ थ्री मधील पहा रिअल टू रिअल आणि इमॅजिनरी टू इमॅजिनरी ओके देअर फोर्स ए बी इज इक्वल टू मी रेफर करणार आहे ए बी इज इक्वल टू मल्टिपलमध्ये उजवीकडे जाणार काय अप्लाय होईल डिव्हिजन फॉर्म काय व्हॅल्यू फोर टाइम्स स्क्वेअर रूट ऑफ थ्री डिवाइडेड बाय डिनॉमिनेटर टू मध्ये येणार आहे पहा ओके बे के बे बे दोन्ही चार म्हणजेच काय झालं तिथं ए बी इज इक्वल टू टू स्क्वेअर रूट ऑफ व्हॅल्यू थ्री मध्ये येणार आहे पहा ओके जर रिलेशन मी जर व्यवस्थित पाहिलं तर काय दिसतं आपल्याला मल्टिपलमध्ये काय केलेलं आपल्याला दोन व्हेरिएबल्स आलेले आहेत पहा एक तर मी एच व्हॅल्यू काढू शकतो किंवा बीच व्हॅल्यू काढू शकतो पहा देअर फोर्स मी रेफर काय करणार होते मग बी इज इक्वल टू टू स्क्वेअर रूट ऑफ थ्री डिवाइडेड बाय डिनॉमिनेटर ए मध्ये आपल्याला पहा इक्वेशन नंबर मी काय रेफर करणार थ्री रेफर केलेले आहे पहा म्हणजे मला बी इन टर्म्स ऑफ कशामध्ये मिळाला आपल्याला ए मध्ये मी रिकॅल्क्युलेट करून घेतलेलं आहे पहा बी इन टर्म्स ऑफ ए मध्ये मी काय केलेलं इथं रिकॅल्क्युलेट करून घेतलेलं आहे पहा ओके आता आलेली ही बीची व्हॅल्यू जी असेल आता आलेली ही जी काय बीची व्हॅल्यू असेल ती मी रेफर कशामध्ये करणार इक्वेशन नंबर टू मध्ये मला वापरायची आहे पहा म्हणजेच काय येणार पाहता इथं मग देअरफोर पुट किंवा पुटिंग काय रेफर करणार इथं मी पुटिंग थ्री इन कशामध्ये आपला करायचा टू मध्ये रेफर करायचं पहा पुटिंग टू इन थ्री म्हणजे बी इज इक्वल टू टू स्क्वेअर रूट ऑफ थ्री डिवाइडेड बाय ए बी इज इक्वल टू टू स्क्वेअर रूट ऑफ थ्री डिवाइडेड बाय ए हा रेफर कशामध्ये करायचा आपल्याला इक्वेशन टू मध्ये रेफर करायचं आहे पहा ओके काय येणार आहे पहा देअरफोर ए स्क्वेअर रिमेन सेम नो चेंज ओके जिथं बी दिसेल तिथे व्हॅल्यू काय रेफर करणार मी आता इन साइड द ब्रॅकेट टू स्क्वेअर रूट ऑफ थ्री डिवाइडेड बाय डिनॉमिनेटर ए ब्रॅकेटचं काय आपल्या विद्यार्थी मित्रांनो इथं स्क्वेअर ओके एक्झॅक्टली इक्वल व्हॅल्यू वन रिमेन्स सेम ओके मला परत एक रिझल्ट फॉलो करायचा आहे ए अपॉन बी ब्रॅकेट रेस टू एमचा रिझल्ट ओके ए स्क्वेअर रिमेन सेम नो चेंज ए स्क्वेअर डिवाइडेड बाय काय याचा अर्थ वन ओके मायनस ऑफ मला आता इथं रिझल्ट वापरायचा विद्यार्थी मित्रांनो ए अपॉन बी ब्रॅकेट रेस टू एम जर दिलेला असेल तर रिझल्ट काय आपल्याला लिहिता ए रेस टू एम डिवाइडेड बाय बी रेस टू एम मध्ये रेफर करायचं आहे पहा आपल्याला ओके इथं स्क्वेअर टर्म आहे मला काय ना सांगायचं मग टू स्क्वेअर रूट ऑफ थ्री ब्रॅकेट काय येणार इथे व्हॅल्यू स्क्वेअर डिवाइडेड बाय डिनॉमिनेटर ए स्क्वेअर एक्झॅक्टली इक्वल व्हॅल्यू वन मीन्स वन बाय वन ओके एच व्हॅल्यू टू स्क्वेअर ऑफ थ्री आहे त्याचा स्क्वेअर आपल्याला एमची व्हॅल्यू टू मध्ये अप्लाय होईल ओके आणि डिनॉमिनेटर बीची व्हॅल्यू ए मध्ये दिलेली आहे म्हणजे एचा स्क्वेअर येणार आहे पहा ओके
परत मला न्यूमरेटर रिजल्ट वापरायचा आहे, ए बी रेस टू एम चा रिजल्ट मी फॉलो करणार आहे पा, देअरफोर काय ना पा व्हॅल्यू इथं ए स्क्वेअर डिवाइड बाय वन मायनस ऑफ टू चा स्क्वेअर व्हॅल्यू फोर्स मल्टिपल विथ थ्री, स्क्वेअर रूट चा स्क्वेअर स्क्वेअर रूट घे कॅन्सल होतो पा, डिवाइड बाय ए स्क्वेअर एक्झॅक्ट इव्हन वन डिवाइड बाय वन रिमेन्स सेम राहणार आहे पहा. ओके अरेंज करून घ्या काय काय ना पाहते व्हॅल्यू, ए स्क्वेअर डिवाइड बाय वन मायनस ऑफ फोर थ्री झार व्हॅल्यू किती अप्लाय फील ट्वेल्व डिवाइड बाय डिनॉमिनेटर ए स्क्वेअर एक्झॅक्ट वन डिवाइड बाय वन रिमेन्स सेम. ओके आता मला सांगा विद्यार्थी मित्रांनो, जर मला दोन फॅक्टर्समध्ये दोन फॅक्टोरियल फॉर्ममध्ये जर ॲडिशन सबट्रॅक्शन जर करायचं असेल तर मला कसं करावं लागेल, दोन मेथड्स आहेत, एक रिअडजस्टमेंट आणि सेकंड वन इज ऑल्सो क्रॉस मल्टिप्लिकेशन, कळलं का पा. ओके दोन्ही मेथड सोप्याच आहेत. रिअडजस्टमेंटमध्ये काय करतो आपण, डिनॉमिनेटर इक्वल करून घ्यायचं आहे. आता पहिल्या टर्ममध्ये पेनचा पॉइंटर सांगतोय पा, पहिल्या टर्ममध्ये इथं ए स्क्वेअर नाही आहे, ए स्क्वेअर घेतला ए स्क्वेअर दिला, दोघांचा डिनॉमिनेटर मला इक्वल करायचा असेल तर मला ए स्क्वेअरची रिक्वायरमेंट आहे, ए स्क्वेअर घेतला ए स्क्वेअर दिला एलसीएम ए स्क्वेअर अप्लाय होईल पहा. ओके ही झाली रिअडजस्टमेंट मेथड. ओके नसेल तर मी क्रॉस मल्टिप्लिकेशन करू शकतो पहा, काय काय ना सांगा पाहू इथं, ए स्क्वेअर इंटू ए स्क्वेअर व्हॅल्यू काय अप्लाय होईल, एखाद्या टर्म जर दोनला रिपीट होत असेल तर टर्म काय अप्लाय होल ब्रॅकेटचा स्क्वेअर, ए स्क्वेअरचा स्क्वेअर मायनस ऑफ व्हॅल्यू ट्वेल्व डिवाइडेड बाय डिनॉमिनेटर, ट्वेल्व वन जर व्हॅल्यू ट्वेल्व डिवाइडेड बाय डिनॉमिनेटर, ए स्क्वेअर इंटू वन व्हॅल्यू ए स्क्वेअरमध्ये आपल्याला पहा एक्झॅक्टली इक्वल वन डिवाइडेड बाय वन रिमेन्स सेम. ओके ए स्क्वेअर डिव्हिजन फॉर्ममध्ये राईट साईडला जाताना काय अप्लाय व्हाल, राईट साईडला जाताना मल्टिपल फॉर्ममध्ये येणार आहे. ओके क्रॉस मल्टिप्लिकेशन अप्लाय करायचं आहे, वन इंटू एनिथिंग एनिथिंग रिमेन्स सेम, काय नाही व्हॅल्यू तर मग ए स्क्वेअर ब्रॅकेटचा स्क्वेअर मायनस ऑफ ट्वेल्व एक्झॅक्टली इक्वल टू ए स्क्वेअर इंटू वन व्हॅल्यू ए स्क्वेअर रिमेन्स सेम. आता मला सांगा इज इक्वल जो उजवीकडं ए स्क्वेअर टर्म आहे बरोबर आहे का पहा, ओके ती पॉझिटिव्ह आहे, जर डावीकडे जर मला शिफ्ट करायचं असेल तर टर्म प्लस सगळं अप्लाय होईल डावीकडे येताना मायनसमध्ये रेफर होणार आहे पहा, देअरफोर काय नाही व्हॅल्यू तर मग ए स्क्वेअर ब्रॅकेटचा स्क्वेअर ओके मायनस ऑफ ए स्क्वेअर मायनस ट्वेल्व इज इक्वल टू झिरो रिमेन्स सेम. ओके म्हणजेच काय झालं, आता इथं एक क्वाड्रॅटिक इक्वेशन आपण तयार करून घेतलेलं आहे पहा. ओके एक तर तुम्ही आहे तसं सोडवू शकता, नसेल तर मी काय करू शकतो इथं नॉर्मल फॉर्ममध्ये जर मला रिप्लेस करायचं असेल तर मी रेफर काय करणार इथं मग देअरफोर लक्ष द्या व्यवस्थित पुटअप करायचं आपल्याला, पुट काय केलं आपण ए स्क्वेअर एक्झॅक्टली इक्वल टू मी एम मध्ये रेफर केलेलं पहा. ओके जर ए स्क्वेअर इज इक्वल एम जर मी अप्लाय केलं तर काय येणार पहा व्हॅल्यू, तर मग देअरफोर ए स्क्वेअर व्हॅल्यू एम आहे पहा, एम चा स्क्वेअर मायनस ऑफ ए स्क्वेअर व्हॅल्यू एम मायनस ट्वेल्व इज इक्वल टू झिरो, मायनस ट्वेल्व इज इक्वल टू झिरो. मला काय दिसतं हे, दिस इज द स्क्वेअर टर्म आहे, इंडिव्हिज्युअल टर्म आणि अब्सेंट आहे पहा, याचा अर्थ काय अप्लाय व्ही देअरफोर दिस इज द बोला दिस इज द This is the quadratic equation. Quadratic equation in कशामध्ये अप्लाय करणार इथे मी कुठल्या व्हेरिएबल मध्ये इन एम मध्ये पहा. ओके जर क्वाड्रॅटिक इक्वेशन एम मध्ये असेल तर मी नॉर्मल 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 मेथडने काय करू शकतो, फॅक्टर्स मी जनरेट करू शकतो पहा. बोला ए सीचा प्रोडक्ट किती येणार आहे, ए सीचा प्रोडक्ट एम स्क्वेअरचा कोएफिशिएंट म्हणजे ए, एमचा कोएफिशिएंट म्हणजे बी आणि सीची व्हॅल्यू म्हणजे काय असतं तर ट्वेल्व आहे. ए सीचा प्रोडक्ट किती येणार व्हॅल्यू मायनस ट्वेल्व, मायनस ट्वेल्वचे असे दोन फॅक्टर जनरेट करा विद्यार्थी मित्रांनो, त्यांची वजाबाकी किती येते यायला पाहिजे तर प्लस सॉरी मायनस वन यायला पाहिजे पहा. ओके व्हॅल्यू काय असतात मग फोर थ्री झार्श व्हॅल्यू ट्वेल्व. ओके मायनस प्लस काय केलं मी मोठ्या अवयवाला मधलं साईन कन्व्हेन्शन बीचं साईनशी मी रेफर करणार आहे मायनस आणि अपोजिट साईन कन्व्हेन्शन अप्लाय टू द सेकंड फॅक्टर गुणाकार पहा, गुणाकारमध्ये प्लस मायनस आन्सर मायनस फोर थ्री झार व्हॅल्यू ट्वेल्व. ओके मायनस फोर प्लस थ्री व्हॅल्यू किती अप्लाय होईल मायनस वन, द कोइफिशियंट ऑफ द एम स्क्वेअर युनिटी आहे, द कोइफिशियंट ऑफ एम स्क्वेअर युनिटी आहे, तर मी फॅक्टर्स मी डायरेक्ट लिहू शकतो पहा. म्हणजेच काय झालं पहा, देअरफोर काय ना व्हॅल्यू तर मग एम मायनस ऑफ फोर हा पहिला फॅक्टर झाला बरोबर आहे का पहा. ओके दुसरा फॅक्टर एम प्लस थ्री एक्झॅक्टली इक्वल टू झिरो, एक्झॅक्टली इक्वल टू झिरो. ओके आता दोन फॅक्टर्स इज इक्वल झिरो असेल तर काय करतो आपण, प्रत्येक फॅक्टर इज इक्वल टू मी झिरो रेफर करणार आहे, देअरफोर काय झालं पहा मग एम मायनस ऑफ फोर इज इक्वल टू झिरो ऑर दुसरी व्हॅल्यू काय असणार आता इथं एम प्लस थ्री एक्झॅक्टली इक्वल टू झिरो. ओके दोन फॅक्टर्स इज इक्वल झिरो असेल तर प्रत्येक फॅक्टर इज इक्वल टू मी रेफर काय करणार आहे विद्यार्थी मित्रांनो, इथं मी झिरोला रेफर करायचं पहा. ओके
समजलं का पा इथपर्यंत? सेम कॅल्क्युलेशन आहेत विद्यार्थी मित्रांनो, फक्त कॅल्क्युलेशन मध्ये थोडेफार चेंजेस होणार आहेत. पहा ओके, अप्लाय करा आता इथं एम मायनस ऑफ फोर इज इक्वल टू झिरो आहे, म्हणजेच काय झालं पहा मग. देअर फोर्स एम इज इक्वल टू मायनस फोर, उजवीकडे जाणार आपल्या विल इथं प्लस फोर्स, पहिली व्हॅल्यू काय झाली एम इज इक्वल टू प्लस फोर्स. ओके, ऑश दुसरी व्हॅल्यू रेफर विल इथं एम इज इक्वल टू व्हॅल्यू काय आपल्या प्लस चा, उजवीकडे जाताना काय आपल्या विल मायनस, प्लस थ्रीचा उजवीकडे जाताना मायनस होणार आहे पहा, म्हणजे प्लस थ्री उजवीकडे जाताना मायनस थ्री मध्ये आपल्याला पहा, म्हणजे दोन व्हॅल्यूज मला मिळाल्या. पहिली व्हॅल्यू एम इज इक्वल फोर्स, दुसरी व्हॅल्यू एम इज इक्वल मायनस थ्री. ओके, बट मला सांगा दिलेलं इक्वेशन कुठल्या व्हेरिएबल मध्ये होतं? दिलेलं इक्वेशन कुठल्या व्हेरिएबल मध्ये होतं? ए स्क्वेअर मध्ये होतं, म्हणजे एमची व्हॅल्यू काय रेफर केलेली आपण ए स्क्वेअर. त्यामुळे बट व्हॅल्यू काय अप्लाय होईल एम इज इक्वल टू, एम इज इक्वल टू ए स्क्वेअर दिलेलं आहे पहा. देअर फोर्स व्हॅल्यू काय रेफर केली मग, ए स्क्वेअर इज इक्वल टू फोर्स पहिली व्हॅल्यू, ऑर दुसरी व्हॅल्यू रेफर काय होणार इथं ए स्क्वेअर इज इक्वल टू मायनस ऑफ थ्री, ए स्क्वेअर इज इक्वल टू मायनस ऑफ थ्री मध्ये रेफर करायचं आहे पहा. ओके, म्हणजे मला ए स्क्वेअर ची व्हॅल्यू मिळाली, पण मला ए स्क्वेअर ची व्हॅल्यू पाहिजे आहे का मला ए ची व्हॅल्यू पाहिजे विद्यार्थी मित्रांनो? इथं आपल्याला मला ए ची व्हॅल्यू पाहिजे आहे पहा, मला ए स्क्वेअर ची व्हॅल्यू नको आहे. समजलं व्यवस्थित? आता जर मला ए ची व्हॅल्यू जर काढायची असेल तर आता दोन व्हॅल्यूज आहेत, ए स्क्वेअर दिलेला आहे, त्याचा मला टेकिंग स्क्वेअर रूट ऑन बोथ दी साइड्स विगेट अप्लाय करावं लागेल. ओके, फोर इज द प्युअरली रियल पार्ट आपल्याला पहा. ओके, आणि राईट साईडला सेकंड जी टर्म दिलेली आहे ए स्क्वेअर इज इक्वल मायनस थ्री. ओके, मायनस थ्री जर मी फक्त रेफर केलं तर रियल पार्ट अप्लाय होईल, परंतु जर मी स्क्वेअर रूट जर काढायचं झालं तर कुठल्याही निगेटिव्ह संख्येचं स्क्वेअर रूट मला इझिली रिकॅल्क्युलेट करता येत नाही पहा. का करता येत नाही आहे? निगेटिव्ह आहे, त्यामुळे तो कशामध्ये रेफर होणार इथं इमॅजिनरी पार्ट मध्ये आपला होईल पहा. ओके, परंतु आपण रेफर करत असताना जो ए आणि बी रेफर केलेला आहे, काय रेफर केलेला आहे आपण ए कॉमा बी बिलॉंग्स टू कॅपिटल आर रेफर केलेला आहे पहा. समजलं व्यवस्थित? ह्याच्यात ए आणि बी हे काय असणार आहे? प्युअरली रिअल नंबर्स किंवा प्युअरली रिअल पार्ट आपला होणार आहे पहा. ओके, बट रेफर करतो पाहिजे मी, बट ए अँड बी आर दी आर दी आर दी काय सर इथं रिअल रिअल पार्ट आपल्याला पहा, रिअल नंबर म्हणा किंवा पार्ट म्हणा, रिअल नंबर आपल्याला पहा. ओके, देअर फोर्स काय असणार व्हॅल्यू मग, ए स्क्वेअर इज नॉट इक्वल टू व्हॅल्यू आपल्या विल इज नॉट इक्वल टू मायनस ऑफ थ्री फॉर वी सीन्स सेमी कॉमा करून काय येतो पहा इथं सीन्स काय आपल्याला इथं ए बिलॉंग्स टू कॅपिटल आर, ए बिलॉंग्स टू कॅपिटल आर मध्ये तो निगेटिव्ह मध्ये मला रेफर करता येणार नाही आहे पहा. म्हणजे एक व्हॅल्यू दोन्हीपैकी एक व्हॅल्यू काय केली मी निग्लेक्ट केली, कुठली व्हॅल्यू निग्लेक्ट केली? फोर निग्लेक्ट केला की मायनस थ्री निग्लेक्ट केलेला आपण, मला फोरची व्हॅल्यू मी इझिली कॅल्क्युलेट करू शकतो का? तो प्युअरली रिअल नंबर आपला येईल पहा. ओके, परंतु मायनस थ्री दिलेला आहे, मायनस थ्री रिअल आहे, परंतु स्क्वेअर मध्ये जर मला कॅल्क्युलेट करायचं झालं तर तो इमॅजिनरी पार्ट मध्ये कन्वर्ट होणार आहे. ओके, आणि आपण वरती स्टेटमेंट मध्ये रेफर केलेला आहे एन बी आर दी काय असणार रिअल नंबर्स आपल्याला होणार आहेत, याचा अर्थ आपल्या विल मग ए स्क्वेअर इज नॉट इक्वल मायनस थ्री पण मी रिझन परत एकदा मेन्शन केलेलं आहे ए बिलॉंग्स टू कॅपिटल आर. समजलं? मग राहिली एकच व्हॅल्यू, देअर फोर्स ए स्क्वेअर एक्झॅक्ट इक्वल व्हॅल्यू काय असणार इथं फोर्स. ओके, आता मला एच व्हॅल्यू काढायची आहे, म्हणजे ए इज इक्वल टू काय आपल्या विल प्लस ऑर मायनस व्हॅल्यू टू मध्ये आपल्याला पहा, एच व्हॅल्यू किती आली तर प्लस ऑर मायनस टू, म्हणजेच काय झालं? देअर फोर ए इज इक्वल पहिली व्हॅल्यू प्लस टू. ओके, ऑर दुसरी व्हॅल्यू मी रेफर करणार इथं ए इज इक्वल टू मायनस ऑफ टू. समजलं का पहा? ओके, ए च्या दोन व्हॅल्यू झाल्या, ए इज इक्वल प्लस टू आणि दुसरी व्हॅल्यू ए इज इक्वल टू मायनस टू मध्ये रेफर होईल पहा. ओके, आता आलेल्या दोन्ही व्हॅल्यूजवरून मला एक, आता मला दोन्ही पैकी ए आणि बी ह्या दोन फॅक्टर्स पैकी मला इथं एक फॅक्टर मिळालेला आहे पहा. ओके, मला ए ची व्हॅल्यू मी कॅल्क्युलेट केली, आता सिमिलरली त्याच्याच वरून मी काय करणार इथं मग मला बी ची व्हॅल्यू काय करावी लागेल? रिअडजस्ट करून घ्यायची आहे, कॅल्क्युलेट करायची आहे पहा. ओके, देअरफोर काय नाही पाहिजे मग, इक्वेशन इक्वेशन थ्री बिकम्स, इक्वेशन थ्री बिकम्स, इक्वेशन थ्री बिकम्स. ओके, बरं इक्वेशन थ्री काय दिलेलं आहे? देअरफोर बी इज इक्वल टू, इक्वेशन थ्री काय आलेलं आहे पहा, बी इज इक्वल टू इक्वेशन थ्री काय आलेलं आहे, इक्वेशन थ्री काय रेफर केलेलं आहे आपण, बी इज इक्वल टू टू स्क्वेअर रूट ऑफ थ्री डिवाइडेड बाय ए. काय आलेलं इक्वेशन थ्री? टू स्क्वेअर रूट ऑफ थ्री, टू स्क्वेअर रूट ऑफ थ्री डिवाइडेड बाय ए, इक्वेशन थ्री दिलेलं पहा. आता मला एच व्हॅल्यू मिळते, म्हणजे मी बी इझिली कॅल्क्युलेट करू शकतो पहा. म्हणजेच काय झालं पहा, देअर फोर्स काय ना पहा व्हॅल्यू तुम्हाला, व्हेन पहिली व्हॅल्यू मी रेफर करणार, व्हेन ए इज इक्वल टू, ए इज इक्वल टू प्लस टू जर असेल देन देन बी इज इक्वल टू कॅल्क्युलेट करा टू स्क्वेअर रूट ऑफ थ्री डिवाइडेड बाय डिनॉमिनेटर, ए ची व्हॅल्यू किती असणार इथं टू, टू टू गेट
कैंसल एक्जैक्ट इक्वल वैल्यू किती आली मार्क्स स्क्वेअर रूट ऑफ 3. जर एच वैल्यू 2 असेल तर बीच वैल्यू किती असणार इथं रूट 3 मध्ये अप्लाई होईल. ओके सेकंड केस वेन वेन ए इज इक्वल टू -2 दुसरी वैल्यू कुठली इथं -2 आहे. ओके देन देन बी इज इक्वल टू काय पाव वैल्यू इथं 2 स्क्वेअर रूट ऑफ 3 डिवाइडेड बाय डिनॉमिनेटर काय असणार इथं एच वैल्यू -2 गेट कैंसल शिल्लक राहील मग -√3 गुणाकारामध्ये गुणाकार किंवा भागाकारामध्ये प्लस मायनस गुणाकारामध्ये किंवा भागाकारामध्ये किती येतो इथं मायनस मध्ये रिप्लेस पहा. ओके देअरफोर काय झालं मग इथं ए इज इक्वल टू प्लस और मायनस 2 अँड काय असतं बी इज इक्वल टू काय आपल्याला इथं प्लस और मायनस काय असं √3 मध्ये आपल्याला पहा. लक्ष द्या व्यवस्थित ए ची वैल्यू पॉजिटिव असेल तर बीच पण वैल्यू पॉजिटिव आलेले आणि एच वैल्यू निगेटिव्ह असेल तर बीच पण वैल्यू निगेटिव्ह आलेले पहा. ओके आता आलेल्या दोन्ही वैल्यूज कशामध्ये रेफर करायचे आहेत पुट इन इक्वेशन नंबर 1 पुट इन इक्वेशन नंबर 1 मध्ये अप्लाय करणार पहा. म्हणजेच काय करणार पहा पुट ए इज इक्वल टू प्लस और मायनस 2 अँड बी इज इक्वल टू प्लस और मायनस √3 इन इक्वेशन 1 मध्ये आपल्याला पहा. देअरफोर इनसाइड द स्क्वेअर रूट ऑफ काय लिहिले व्हॅल्यू इक्वेशन 1 प्लस 4 स्क्वेअर रूट ऑफ 3i एक्झॅक्टली इक्वल टू काय नाही व्हॅल्यू प्लस और मायनस 2 प्लस और मायनस √3 मल्टिपल विथ i मध्ये आपल्याला पहा. ओके आता मला सांगा विद्यार्थी मित्रांनो ह्या दोघातून कॉमन काय निघेलो प्लस और मायनस कॉमन निघेल पहा. इनसाइड ब्रॅकेट शिल्लक काय राहणार मग 2 प्लस √3 मल्टिपल विथ i. ओके अल्टरनेटिव्ह जर असेल आणि जर मी प्लस मायनस जर मी कॉमन काढला तर काय येणार सांगितलेलं होतं मी तुम्हाला मध्ये मायनस मध्ये येईल पहा. अल्टरनेटिव्हचा अर्थ काय अप्लाय होईल एच व्हॅल्यू पॉझिटिव्ह बीच व्हॅल्यू निगेटिव्ह एच व्हॅल्यू निगेटिव्ह बीच व्हॅल्यू पॉझिटिव्ह जर असेल आणि प्लस मायनस जर मी कॉमन काढला तर मधलं संयोजक काय असणार इथं मायनस मध्ये आपल्याला पहा. समजलं व्यवस्थित हे झालं तुमचं इथं फायनल आन्सर स्क्वेअर रूट ऑफ 1 प्लस 4 स्क्वेअर रूट ऑफ 3 मल्टिपल विथ आय ची व्हॅल्यू झाली पहा. समजलं व्यवस्थित बोला काय शंका आहे का. ओके आता सेम फॉर्मॅटमध्ये मी काही एक्झाम्पल्स तुम्हाला होमवर्कला देणार आहे पहा. ओके सेम फॉर्मॅटमध्ये सोडवायचं आहे होमवर्क काय असणार आहे पहा. आता इथं ग्रुपवर मी होमवर्क शेअर करतो किंवा मेन्शन करतोय पहा.